आई नाश्ता बनवलाय, घेऊन येते. आज शेपूची भाजी बनवायची का? आपल्याकडे चिकन मटन करत नाही काय? नाही, तुझ्या बापानं बोकड बनलाय का नाही दारात? तो आज कापते तुझ्या घशात घालते चिकन मटन. अख बाई, पाटलांच्या बोलण्यातला झणझणीतपणा त्यांच्या ऐकणं आलंय होय. वा 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 वा, नको नको चिकन मटन नको. आज नाहीतरी सोमवार आहे ना, मग आज काहीतरी गोड खाऊया काय? आर्या, तू ना एक तर भरपूर काजू बदाम घालून खीर कर. हा नाही नाही, नको नको नको. साजिरी, तू कर गे खीर. यांना लई आवडते तुझ्या हातची खीर. लई कौतुक करत असतात तुझ्या खिरीच. म्हणतात खीर खावी तर साजिरीच्या हातची लई भारी नाद खुळा. काय मग करशील ना खीर तुझ्या धाकल्या आईसाठी? नव्हतं सांगायचं का हे? आता कशाला लपवायचं? सगळं तर आलंय की उघड्यावर. ए आर्ये, तिची पतावणी बघत उभं राहू नकोस. जा जाऊन नाश्ता घेऊन ये. बर सुन बाई, माझ्यासाठी नाश्ता आणताना. ओ बाई, मला सुनबाई म्हणू नका. माझं नाव आर्य आहे आणि तेही नाही म्हणलं ना तर बरं होईल. अगो बाई, सासू बरोबर असं बोलते तू? ए काय हो पाटील, तुम्ही तर लई कौतुक करत होते तुमच्या सुनेच. तुम्ही तर नेहमी म्हणायचा की आमची आर्या म्हणजे सर देशमुखांच्या भांगेत उगवलेली तुळस आहे म्हणून. मग आता काय झालं? अहो जरा चार समजुतीच्या गोष्टी सांगा तिला. आता माझं उदाहरण घ्या. माझ्या सासूबाई मला किती बी बोलल्या तरी मी उलट उत्तर देते का? देते देते देते. ओ बाई, कोणी तुमच्याशी बोलत नाही तरी किती निर्लज्जपणा करताय. अरे आपल्या माणसांसाठी मानगान टाकलंय मी. ओ बाई, मेहरबानी करा ना, आज जा. आर्या तुम्हाला तुमच्या रूम मध्ये नाश्ता आणून देईल. जा. अगं बया 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 बया, हे असं उभं राहिल्यावर कसे जाऊ मी यार? तुमच्याकडं ना असं बघतच उभं राहा असं वाटतं. बघा काय काय तमाशे चाललेत या घरात. बाय बाय बाई, उमा बाई, उमा बाई चिडल्या, उमा बाई चिडल्या, उमा बाई चिडल्या. आर्या, माझ्यासाठी आणि माझ्या पाटलांसाठी एकाच प्लेट मध्ये नाश्ता आण बर का? काही आधी पाटील खाते आणि मग त्यांच्याच उष्ट्या प्लेट मध्ये मी काय. कसे नवऱ्याचं उष्ट खाल्लं ना की प्रेम वाढत. बहुतेक उमाबाईंनी खाल्लेलं दिसत नाही उष्ट, नाही म्हणूनच प्रेम वाढलेलं नाहीये ना दोघांमधलं, म्हणून असे चिडके झाले. हो बाई, माझ्या उमीला काय बोलायचं कारण नाही बरं का? आमच्यातलं प्रेम वाढलंय का कमी झालंय ते आमचं आम्ही बघू.
राहील ना, मला काय करायचंय? मला तर फक्त आपल्या दोघातल्या प्रेमाचं घेणं देणं आहे बघा. तुम्हा वहिनी जरा वाटीभर दूध देता का? अहो आमच्या घरचं दूध पण नसलं, ह्यांना कामावर पण जायचंय. आता इथून पुढं तुम्हाला या घरात जे भी काही मागायचं असेल ना, माझ्याकडे मागायचं. कारण काय आहे, आता या घरची मी मालकीन आहे. काय द्या इकडं. उमाबाई ह्या कोण हो? पाहुणे आहेत का कोणी? आणि मालकीन का म्हणतात स्वतःला? अहो तोंड काय बघताय भांड्यात बघा, तेवढं पुरल ना दूध. कुण्या गावचे पाहुणे तुम्ही? मी मियान पाटील. ताली आली. ती म्हणतीये हे समद बोलतेस का नाही त्याची तुला लाज शरम आहे का नाही? प्रेमाचा पदर पसरून आले या वाड्यात, आता माझी लाज या वाड्याच्या मालकाच्या हातात आहे. सुरेखा, ए मोर्या काय करतोयस रे हे? तुम्ही तर गप्प बसा मावशी. ए माझ्या घरात येऊन माझ्या आईला गप्प बसायला सांगतोयस वे? सकाळ सकाळी चपटी ढोसून आलास का? मी माझ्या बायको संग बोलतोय. काय गे तुला कोणी इकडे यायला सांगितलं होतं? अहो तुम्हाला चहा पाहिजे होता ना म्हणून दूध घ्यायला आले. या वाड्यातलं काही सुद्धा नकोय मला. अहो पण झालंय काय एवढं तडातडा करायला? तुला माहित आहे का त्या माणसाची नजर चांगली नाही. अगं बाहेरची बाई आणून ठेवली आहे ना वाड्यात. ए फसणाऱ्या तुम्हाला बोलतेस कळते का? जीव वर आला का तुझा? नाही हो, असं कसं बोलता तुम्ही? विलास भाऊ तर कधी कुठल्या बाईशी असे वागले पण नाही. अहो मला तर सुरेखाताई म्हटल्याशिवाय ते कधी बोलले पण नाही, की माझ्याशी वाईट नजरेनं कधी बघितलं पण नाही. बायकांना कळते पुरुषांची नजर. तू मला शिकव. अगं नियत बदलायला किती वेळ लागती? ती बघती अस ना दुसरी बाई आणून ठेवली वाड्यात ती. मी वाड्याची कोण हाय ते मी सांगितलंय तुमच्या बायकोला. काय हो पाटील? ए मोरे उग दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसून वाचा वाचा बोलू नको. तुझ्या दिव्याखाली किती अंधार आहे ते अख्ख्या गावाला माहिती. जिभेला लगाम घाल. मी फक्त बोलतोय पण तुम्ही तर करून दावताय. तिथून पुढे आमच्या पोरी बाळीसने जपून ठेवावं लागणार आहे. तुमची वाईट नजर नको पडायला त्यांच्यावर. या स्त्री माणसं आता गावात राहायला लागल्यात म्हणल्यावर गावाची वाट लागायला येळ नाही लागणार. ए मोर्या दहा पिढ्या पाटील आहे आम्ही. अरे तू मेल्या उपट सुंबायस. तुझा गाव बुडाला धरणात म्हणताना इथं येऊन पडलायस. शहाणपणा शिकवतोय, थोबाड फोडून टाकीन. बरोबर बोलते साजिरी ते. ओ मोरे काका
ते गुंड तुमच्या मुलीची छेड काढत होते तेव्हा माझ्या बाबांनीच त्या गुंड्यांना रट्टे देऊन तुमच्या मुलीचे पाय धरायला लावले होते, आठवत आहे ना? कुणाला सांगतेस तू साजिरी? सगळं इसरलाय तो. त्याची आई सिरियस होती, ऍम्ब्युलन्स मिळत नव्हती एक बी. तेव्हा त्या माऊलीला हातावर घेऊन पळत हॉस्पिटलमध्ये गेलो तुम्ही. हे जाऊ दे सगळं, तुमच्या घरी ह्याचे काही चाललंय ना त्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला जमणार नाही. आणि काय ग, तू मला शिकवतेस? तुझा भाऊ एक एकदा तुरुंगात जाऊन आलाय. लग्नाआधी दिवस गेले होते तुमच्या सुनेला. ए बोरे, आता समजलं हे गुमकुट ना आले ते. बापच असा तर पोर कशी निपसणार? मोरे काय बोलायचं ती मला बोल. आता हात दगडा खाली येत म्हणून ऐकून घेईन, पण माझ्या पोरीला घरच्या लक्ष्मीला जर काय बोललास तर लय बेकार काहीतरी होईल. लक्ष्मी सगळे पाटील घाणेरड्या चालीचे. आई चुकून लागलं, तुम्ही एकदम मध्ये आला. मला त्या मोरेला कुठे गेला? तो किती लागले रक्त येत आहे. ठीक आहे ठीक आहे, ओके. मी तुम्ही पाणी आण. गोरे अरे आते बहिणला कॉटवर बस. हो चला तू चल चल. सावकाश सावकाश. दुखतंय का तू? फार नाही लागलंय मला. अगं तुला त्रास सहन करावा लागेल ना असं म्हणते ती. अगं तिचं बोलणं कळतं मला, आपलेपण आहे तिच्या मनात, डोळ्यात दिसतं ना. बाई मला माफ करा, चुकून लागलो. अहो ठीक आहे पाटील, असू दे. काय ह्या सुनबाईंच्या आत्या बाई ना? म्हणजे इतर देशमुखांची बन का? आत्याबाई असल नाही तर खात्याबाई असल, तुला काय करायचंय? सटवे थोबाट बंद ठेवू ना, तो पाचवी धरून येईल. मला काय करायचंय हे बघा, काय चाललंय बघा बघा. कोण होती ती माणसं आणि किती खोटा नाटा बोलत होती ते ओळखत नाहीत का विलास काका ना? अरे लोकांच काय र, अरे धा तोंडान बोलतात पण ह्याचा राग कसा आवरायचा ना तेच कळेना असं झालंय. अगं तुझा बाप बरोबरच आहे, तो चुकीचा नाही, पण म्हणून काय हात उगारायचा? अगं लोकांची तोंड धरता येत नाही आणि ह्याचा हात धरण्याची ताकद कुणाच्या बी अंगात नाही. अंगात कशी पाहिजे ताकद असायला हवी? प्रेमाची ताकद आहे की पाटी? किती चढता हो तुम्ही? हा किती याला तुम्हाला सांगायचं एवढा राग बरा नाही म्हणून, पण ऐकायचं नाव नाही तुमचं.
मग अशानो बीपी वाढत जात की हो बाई उगत सारखं सारखं अंगचटीला येऊ नका. हात सोडा, हात काढा, जा इथन. तुमच्यामुळे झालंय सगळं. हक्काच्याच माणसावर राग निघतोय ना. जी माणसं हक्काची नाही ती डायरेक्ट तोंड फिरवून घेतात. मला नाही पाहिजे जमत असं. पाहते मग ना राग. तुम्हाला माझी शपथ बरं का, रागवायचं नाही. काय महाभयंकर बाई आहे ही. या अशा बायकांना स्त्री जातीला कलंक असतात. साजिरी म्हणते ना ते बरोबर आहे. मी ऐकलं ना तो माणूस काय बोलत होता ते. मी सुद्धा मारलं असतं त्याला. ही असली माणसं दुसऱ्याला वाईट ठरवण्यासाठी कारण शोधत असतात. तू बोलतोयस, अरे तुला तर आनंदच झाला असेल. अहो काका काय बोलताय तुम्ही. बस तुझं साखर पेरू नकोस. मला माहिती आहे सगळं तुझंच कारस्थान आहे. पाटील अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. शौनकचा यात काहीही दोष नाहीये. तुमचा पोरगाच आहे तो. तुम्ही त्याचीच बाजू घेणार. साजिरी आहे तू. हे बघा पाटील, माझ्या मुलाची चूक असेल ना तर आई म्हणून ती चूक मी पोटातही घालणार नाही आणि माफही करणार नाही. चूक ही चूक असते. तुमच्या आणि माझ्या स्वभावामध्ये हेच साम्य आहे आणि म्हणूनच मला तुमचं वागणं पटत. अत्याबाई तुमच्या डोळ्यावर तुमच्या घरातल्यांच्या प्रेमाची झापड आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांचे खरे चेहरे दिसत नाहीत. आई हीच वेळ. बरोबर तुमचं पाटे. राजांच्या बाबतीत माझा खूप मोठा गैरसमज झाला होता मान्य आहे मला. पण आता राजांचं खरं रूप माझ्या समोर आलंय. मला समजलंय ते. तू काय बोलतेस तू. हो आर्या, मी तुला सगळं नंतर सांगते. पण राजन खरा कसा आहे ते मला पूर्णपणे कळलंय. पाटील मी तुमचा त्रास वाढवायला आलेले नाहीये. पण हे बघा, ह्या सगळ्या बाबतीत शौनकला कुठलीही कल्पना नव्हती. हो काका खरंच. अहो मला साजिरीने सगळं खरं सांगितलं. तुला असं वाटत होत की राजन त्याच्या पोरीच हे काम आहे म्हणून तू ह्याला सांगितलंस. अग ह्यो बी त्यांना सामील आहे तुला माहित नाही. माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना. बघा अत्याबाई, मी तुम्हाला ह्या आधी बी सांगितलंय माझा तुमच्या विश्वास आहे पण तुमच्या घरातल्यांवर नाही आणि ह्याच्यावर तर अजिबात नाही. तुमच्या नाकाखाली ही तिघ काय कारभार करत असतात ती तुम्हाला कळत बी नाही. अहो काका काय. मला सिद्धांना मी सांगितलंय शौनकच्या विरोधात त्याच्याकडे पुरावे आहेत म्हणून. असू द्या ना, पण जर पुरावे असतील तर योग्य वेळी ते समोर येतीलच. हे बघा पाटील, जसा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तसा माझा माझ्या संस्कारांवरतीही पूर्ण विश्वास आहे. म्हणून माझी खात्री आहे माझा मुलगा असं कधीच वागू शकणार नाही. आणि काका आता त्यांचं खरं रूप कळलंय मला, त्यामुळे आम्ही त्यांना साथ देणं शक्यच नाही. अरे तुझ्या तर एका शब्दावर भरोसा नाही माझा. तू तुझा मामा आणि ती दिव्या सगळे एका माळ्याचे मनी आहे.
एखादा माणूस बेसावध असताना फेकडासारखा त्याच्या पाठीमागून वार करून घात कसा करायचा हे तुम्हाला चांगलंच जमत. मी हिमतीच आहे रे म्हणून पुरा पडतोय तुम्हाला. आता एक शब्द मी बोलू नकोस. तुझ्या आईकडे बघून मी गप बसलो हे लक्षात ठेव. तुमचा माझ्यावर भरोसा आहे ना? हे बघा, आत्ता तुमच्यावर आलेलं संकट दूर कसं करायचं त्याच्यावर आपण बोलूया. मला सांगा, त्या बाईला पैसे हवेत का? किती पैसे हवेत ते विचारून टाका आणि देऊन टाकू आपण तिला पैसे. नाही तू साजिरीने आणि मी तो प्रयत्न करून झालाय. तिला पैसे नको, ती नको म्हणते पैशांना. विलास काका खूप चिडखोर आहे पण मनाने सच्चे. त्यांच्या वागण्यात खरेपण आहे आणि म्हणूनच खोटारड्या लोकांच्या डोळ्यात खुपतात. विलास काकांच्या चारित्र्यावरती जो डाग पडलाय तो पुसायला आणि खरा आरोपी शोधायला मी तुम्हाला मदत करेन. इट्स माय प्रॉमिस. आम्ही घेतलीय तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.